कोरोना विषाणु का प्रादुर्भाव नागपुर के साथ वाड़ी के कोरोना पॉजिटिव रोगियों के लिए बेड प्राप्त करना मुश्किल बन रहा है। इसको ध्यान में रखते हुए युवा सेना जिला प्रमुख हर्षल काकड़े ने वाड़ी में नक्षत्र मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल के तत्वाधान में मां साहिब स्वर्गीय मीनाताई बाया साहिब ठाकरे कोविड रुग्णालय का निर्माण किया। जिलाधिकारी द्वारा 40 बेड 25 बेड ऑक्सीजन सिलेंडर और वेंटिलेटर की अनुमति स्वीकृत किए गए हैं। कोविड अस्पताल का उद्घाटन शनिवार को दोपहर 1 बजे सांसद कृपाल तुमानी और जिला प्रमुख राजू हरने द्वारा किया गया था। जिला प्रमुख हर्षल काकड़े ने जिला अधिकारी से प्रतिदिन लगभग 100 ऑक्सीजन सिलेंडर की आवश्यकता को पूरा करने का अनुरोध किया। वर्तमान में रुक्मिणी मेटल एंड गैसेज MIDC द्वारा अस्पताल में ऑक्सीजन सिलेंडर की आपूर्ति की जा रही है। डॉक्टर मारकंड के नक्षत्र मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल के नेतृत्व में कोविड अस्पताल की स्थापना युवा सेना जिला प्रमुख हर्षल काकड़े ने की है। जिला प्रमुख हर्षल काकड़े ने कहा कि स्थानीय वाड़ी आपातकालीन मरीजों के लिए 10 बेड आरक्षित किए जाएंगे। कोरोना काल के दौरान बीमारी के फैलाव बड़े पैमाने में होने से शहर में अस्पताल होना बहुत महत्वपूर्ण हो गया था। यह ध्यान में रखते हुए जिला प्रमुख हर्षल काकड़े ने वाड़ी में कोविड अस्पताल स्थापित करने के लिए अथक परिश्रम किया। सांसद कृपाल तुमाने ने कहा कि गरीब मरीजों को कम पैसे में अस्पताल में इलाज मिलेगा। शहर भर में हर्षल काकड़े के कार्य पर सलामी दी जा रही है। वाड़ी शहर में कोविड अस्पताल काफी महत्वपूर्ण मुद्दा था। अस्पताल स्थापित होने से कुछ नागरिकों को मदद मिल पाएगी, ऐसी नागरिकों की आशा है। आज या ठिकाणी शिवसेना युवा सेनेच्या माध्यमातून स्वर्गीय मासाहेब मीनाताई ठाकरे कोविड केअर सेंटर किंवा डेडिकेटेड कोविड केअर हॉस्पिटल DCH ज्याला म्हणतो आपण, त्याचं उद्घाटन या ठिकाणी आज सुरू होते आहे। हॉस्पिटल सुरू होते आहे। हे 35 खाटाचं हॉस्पिटल असलं तरी सुरुवातीला आजपासनं 15 खाटा सुरू होती, व कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की या संपूर्ण देशामध्ये आणि आपल्या राज्यात किंवा आपल्या जिल्ह्यातसुद्धा ऑक्सिजनचा तुटवडा आहे आणि आता फक्त 25 सिलेंडर मंजूर झालेले आहेत, 15 सिलेंडर मिळालेले आहे। त्यामुळे आधी 15 पेशंटची व्यवस्था इथे, पेशंटची सर्वांसाठी व्यवस्था आहे, परंतु ऑक्सिजनची 15ची व्यवस्था असल्यामुळे 15 खाटा आजपासून सुरू होत्या आहेत व येत्या 2 दिवसांमध्ये या खाटा वाढवून या 35 खाटा इथे उपलब्ध होतील। आदरणीय उद्धवजी ठाकरे यांच्या आव्हानानुसार आणि त्यांच्या आदेश व निर्देशानुसार आमचे सर्व शिवसैनिक आपापल्या गावामध्ये आपापल्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये कामाला लागलेले आहेत। जय महाराष्ट्र। मी हर्षल काकडे, युवासेना जिल्हा प्रमुख व वाडी येथे नगरसेवक आहोत। गेल्या काही वर्षापासून जे कोविडचं जे संकट आपल्या देशामध्ये आलेलं आहे आणि फक्त आपल्या देशातच नाही तर संपूर्ण विश्वामध्ये जे आलेलं आहे त्याच्याशी प्रत्येक माणूस या संकटाशी मुक्त व्हायला झडतो आहे। पण आता जेव्हा शासनाने याची कोरोनाची दुसरी लाट आली तेव्हा नागपूरच नाही तर प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक शहरामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली की लोकांजवळ पैसा होता पण त्यांचा पैसाही त्यांचा जीव वाचवण्यात कामात नाही आला आणि गरीब लोकंसुद्धा की त्यांना मेडिकल मेओमध्ये वगैरे जसं त्यांच्यासाठी शासनाने सुविधा करून ठेवली आहे पण त्या सुविधेचा पण त्यांना लाभ नाही घेता आला। भरपूर महिन्यापासून ही जी दुसरी लाट आहे ही यांनी कित्येकांचा मृत्यू केलेला आहे आणि हे सर्व आपल्यालाही माहीत आहे। पण आम्ही शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे व वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार चालणारे कार्यकर्ते 80% समाजकारण व 20% राजकारण ही भूमिका आम्ही माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा जो मंत्र आहे तो आम्ही जोपासतो आणि त्या मंत्रालाच जोपासून कुठेतरी वाडीवासियांसाठी व नागपूर जिल्ह्याच्या खासदार साहेबाचा जो क्षेत्र आहे रामटेक लोकसभा त्या क्षेत्रासाठी पण नाही काही तर फुल नाही तर फुलाची पाकळी काही कार जे पीडित हे आहे आर्थिकदृष्ट्यांनी जे गोरगरीब जनता आहे जो वाडीला पण एक रुग्णालय नाही आहे तुम्हाला माहीतच आहे तर त्यांना कसं तरी आमच्या माध्यमातून शिवसेना युवासेना वाडी शहराच्या माध्यमातून कुठेतरी न्याय मिळावं त्यांना आम्ही त्यांची तब्येत दुरुस्त करू शकू याच्यासाठी आम्ही हे हॉस्पिटलचं आज उद्घाटन करत आहोत।
अस्पताल का जायजा लेते समय डॉक्टर मार्कंड, डॉक्टर श्रुतुत सावरकर, डॉक्टर पराग साबले, डॉक्टर गुजर, डॉक्टर वर्मा, डॉक्टर मिश्रा, नर्स वार्ड बॉय, वैसे ही रामटेक लोकसभा के खासदार कृपाल तुमानी, शिवसेना जिला प्रमुख राजेंद्र हरने, युवा सेना जिला प्रमुख हर्षिल काकड़े, संतोष केचे, संजय अनासनी, रूपेश धाड़ी, मधुकर मानके, भूषण गिरिपुंजे, विजय मिश्रा, कपिल भलमे, अखिल पोहनकर, मोहित कोठे, रंजित सोनसरे, प्रफुल्ल भलमी, संदीप विधवे, सचिन बोमले आदि प्रमुखता से उपस्थित थे। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ज्या प्रमाणे रुग्णाची संख्या वाढली, शहरातच नाही तर खेड्यापाड्यात ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात रुग्णाची संख्या वाढायला लागली आणि जेव्हा प्रकृती जास्त खालात चालली तेव्हा बेडसाठी जी मारामारी व्हायला लागली, ग्रामीण भागातल्या रुग्णांना बेड मिळत नव्हते आणि आम्ही स्वतः खासदार साहेबाच्या मागे लागून अनेक लोकांशी बोलून रोज कोणाने कोणासाठी बेड कसा अवेलेबल करता येईल याच्यासाठी प्रयत्न करत होते सगळे कार्यकर्ते आणि ग्रामीण रुग्णांना जी जो प्रॉब्लेम तयार झाला आज मला आनंद वाटते की या रुग्णांच्या समस्या निवारणासाठी आमच्या हर्षल काकडे आणि त्याच्या सर्व टीमनी एक हॉस्पिटल या ठिकाणी ओपन केलं आणि जे लोक बेड न मिळाल्यामुळे गाडीतल्या गाडीत त्यांचा मृत्यू झाला, दुर्दैवी मृत्यू झाला, आमच्या पक्षाचे अनेक पदाधिकारी या कोरोनामुळे आज आमच्यातून निघून गेले, माझा स्वतःचा भाऊसुद्धा याच्यामध्ये गेला, आज अशी पाळी ग्रामीण भागातल्या गरीब वर्गावर येऊ नये म्हणून हे हॉस्पिटल आज इथे सर्वांच्या मदतीनं वाडी शिवसेनेच्या वतीनं सुरू झालं। क्षेत्र हॉस्पिटलचा डायरेक्टर डॉक्टर मार्कंड, आम्ही कोविड रुग्णालय मागच्या एका वर्षापासून आम्ही सतत आम्ही बाकी लोकांची आम्ही सेवा करतो आहे। आता हर्षलभाऊ काकडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नवीन बेड आम्ही पुन्हा 25 बेड आम्ही वाढवतो आहे। त्याच्यामुळे आम्ही जेणेकरून जनतेला आम्ही अगदी स्वस्त दरामध्ये शासनाच्या नियमानुसार आम्ही सगळे दर पूर्ण पाळून आम्ही लोकांची सेवा करू। फॅसिलिटी सर पूर्ण आपल्याकडे आता 26 बेडचा ICU आपण एक्सटेंड केलेला आहे आणि बाकी वेल ट्रेन डॉक्टर्स पण आहेत, बाकी म्हणजे आता पराग सर पण आमच्यासोबत आहेत, त्याच्यामुळे आम्ही जास्तीत जास्त लोकांची सेवा करण्याचा प्रयत्न करू। ऑक्सिजनचं सर असं आहे की हर्षलभाऊ काकडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली कलेक्टर साहेबांनी 25 आपल्याला ऑक्सिजन सिलेंडर आपल्याला ते त्यांनी अलॉट केलेले आहेत एक्स्ट्रा। BCN न्यूज के लिए वाडी से सौरभ पाटिल की रिपोर्ट।